आता आपण मेडिटेशन जे करणार आहोत आत्ता ते ध्यानाचं म्हणजे आपल्या श्वासाचं मेडिटेशन असणार आहे. ते आत्ता आपण दोन्ही वेळेला केलेलं आहे. आपल्याला फक्त श्वास बघायचा आहे, कुठलीही ॲक्टिव्हिटी करायची नाही, फक्त ऑब्झर्व करायचं आहे, फक्त श्वास बघायचा आहे. तर आपण नेहमीप्रमाणे सुरुवात करू, शरीराची पण जाणीव ठेवू, शरीर शिथिल करून घेऊ, श्वासाकडे लक्ष देऊ, ओंकार करू, आपण आपल्या देवी देवतांना आव्हान करून त्यांना संकल्प सांगू आणि मग आपल्या नेहमींच्या ध्यानाला सुरुवात करू. तर डोळी मिटून घ्या, सुखावं अशी बैठक स्थिती, शरीर अगदी मोकळं सोडून द्यायचं आहे, पूर्णपणे डोक्यापासून पायापर्यंत शरीर अगदी शिथिल होतंय, अगदी शिथिल. श्वासाची जाणीव, श्वास येतोय जातोय ह्याची जाणीव, प्रथम आपण 3 ओंकार करून घेऊया. पहिले 2 ओंकार असतील ते आपण मोठ्याने करणार आहोत आणि तिसरा आहे तो मनातल्या मनात आहे. तो श्वास सोडून द्या, दीर्घ आणि खोलवर पोटापर्यंत श्वास घेत सोडताना ओमचा उच्चार मोठ्याने. ह्या ओंकाराची जाणीव होती आपल्या शरीरामध्ये ती बघायची, त्याची स्पंदनं अनुभवायची. पुन्हा एकदा आयतो श्वास सोडून द्या, दीर्घ आणि खोलवर पोटापर्यंत श्वास घेत सोडताना ओमचा उच्चार. ओंकाराची स्पंदना या पूर्ण वातावरणात आहेत, आपल्या शरीरावर त्याचा स्पर्शाचा अनुभव होतोय. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून द्या, दीर्घ आणि खोलवर श्वास घेत सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. ओमची स्पंदन आपल्याला अधिकाधिक शांत करतायत. अगदी खोलवर आपल्याला ती स्पंदनं जाणवत आहेत, मन आणि शरीर एकदम शांत होत आहे. आता आपण आपल्या आवडत्या देवी देवतांना, इष्टदेवतेला, गुरुजनांना किंवा मास्टर्सना आव्हान करायचं आहे आणि आपला आजचा संकल्प सांगायचा आहे. हा संकल्प सांगून झाल्यावर पुन्हा एकदा आपल्या शरीराकडे बघायचं आहे, कुठे काही दुखत असेल, जड वाटत असेल, ओझं आहे असं वाटत असेल तर ते आत्ताच बाजूला करून ठेवायचं आहे.
विशेषतः डोकं, कपाळाकडचा भाग, तोंडामध्ये जीभ हलके सोडून द्यायचे, खांदे सैल सोडायचे आहेत, आपल्या शरीरात असलेले सगळ्या जॉईंट्स एकदम शिथिल करायचे आहेत. आणि सहज श्वास येतोय जातोय याची जाणीव आपण नेहमीच श्वास घेतो. जाणीवपूर्वक काहीही करायचं नाही आहे. जो काही आपण श्वास घेतोय त्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचं आहे, फक्त ऑब्झर्व करायचं आहे. मन इकडे तिकडे भटकत असेल तर त्याला श्वासावर आणून बसवायचं आहे. आपल्याला झोप लागू द्यायची नाहीये. आपण जो श्वास घेतोय त्याची जाणीव आपल्याला सतत ठेवायची आहे. श्वास कुठेही बदलायचा नाही आहे. त्याची जी काही गती आहे जसा तो येतोय त्याकडे फक्त बघायचं आहे. शरीराच्या ज्या ज्या भागात तो श्वास सहज पोचतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. श्वास सहज येतोय जातोय याची जाणीव. जाणीवपूर्वक श्वास बघायचा आहे. सुरुवातीला कदाचित श्वास खूप जड वाटेल, कदाचित तो खूप भरभर वाटेल. तो जसा असेल तसा बघायचा आहे.
त्याची गती कशी आहे, त्याचा स्पर्श कसा आहे, तो सर्व ठिकाणी अगदी सहज पोचतोय का नाही, कुठपर्यंत श्वास पोचतोय हे फक्त बघायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जी काही जाणीव होते त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास उथळ आहे का मध्यम स्वरूपात चालतोय का खूप खोलवर तसत्यात तो जाणवतोय, कसा बरा आहे श्वास, उष्ण आहे का खूप थंड आहे, का उबदार आहे, त्याचा सगळ्याचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्याच श्वासाकडे आपण बघायचं आहे. मन जर इकडे तिकडे धावत असेल तर त्याला पुन्हा आपल्या श्वासावर आणून बसवायचं आहे. काही विचार येत असतील काही गोष्टी घडत असतील असं वाटत असेल तर त्याला श्वासावर आणून बसवायचं आहे. आपलं लक्ष ढळू द्यायचं नाही आहे. अगदी सहज श्वास येतोय जातोय याची जाणीव ठेवायची.
दीर्घ श्वसनाची एक दोन आवर्तन करूया. किंचित हातपायांची हालचाल, बोटांची हालचाल, मानेची हालचाल, दोन्ही हात एकमेकांवर सोळायचे आहेत. त्याची प्रथम डोळ्यांना, डोक्याला, कानाला, गळ्याला आणि हृदयाला देऊन, बाकी सर्व अंगाला देऊन अलगत डोळे उघडायला हरकत नाही आहेत. डोळे उघडल्यानंतर पाणी पिऊन घ्या. थँक्यू.